ठाकरे सरकारमधील मधील मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमा यांनी आतापर्यंत एकूण अकरा मंत्री आणि नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यानंतर आपल्याकडे आणखी दोन मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे असून त्यातील एका मंत्र्यांचा घोटाळा आपण सोमवारी उघड करू असे सोमा यांनी जाहीर केले होते त्यानुसार आज सोमा यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जाहीर केले आहे सोमा यांनी मुश्रीफ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग बेनामी संपत्ती गोळा करणे तसेच अन्य गैरव्यवहार करण्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत मुश्रीफ यांनी प्रथम एकशे सत्तावीस कोटींचा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे सोमय्या यांनी या संदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावाही केलाय या घोटाळ्यात केवळ हसन मुश्रीफ यांचा सहभाग नसून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचे सांगत सोमय मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ आणि पत्नी साहिरा मुश्रीफ यांच्याही नावे घेतली माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले की ठाकरे सरकारच्या डर्टी आक्रा संघामध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे मी आणखी एका नेत्याचं नाव यात वाढवत आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव मी या संघामध्ये वाढवत आहे हसन मुश्रीफ आणि कुटुंबी शेकडो कोटीचे घोटाळे केले सत्तावीसशे पाण्याची एक फाईल मी आयकर विभागाला दिली आहे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांच्या नावावर अनेक कंपनी आहेत या कंपन्याचे कोलकाता येथील शेल कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचे अनेक कागदपत्र आहेत नाविद मुश्रीफ यांनी दोन हजार एकोणवीस ची विधानसभा निवडणूक लढत असताना या कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रातून दिसून येते पंच्याऐंशी कर्ज घेतल्याचे दिसून येते अशी माहिती सोमाई यांनी दिली दरम्यान ग्राम विकास मंत्री यांच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आपल्याकडे असून उद्या सर्व पुरावे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात सादर करून अधिकृत तक्रार देणार आहे असे किरीट सोमा यांनी सांगितले